हाय फ्रेंड्स, या नाश्ता करायला आम्ही नाश्ता करतोय आणि गुड मॉर्निंग. तुम्ही पण नाश्ता केला असेल तर आम्ही पण करतोय. प्रांजल जिथं मोबाईल बघते, खेळते मोबाईल सोबत, धिंगाणा करते, तिचा एक व्हिडिओ येणार आहे, तो तुम्ही बघा. आणि आज मी साडी घातलेली आहे आणि आज खूप घाई आहे. आज मला कुठे जायचंय, म्हणजे बाहेर जायचंय, कुठे कशाला जायचं हा पण मी व्हिडिओ नक्की टाकेल. तर व्हिडिओ ह्यासाठी करतोय. तुला नाही बोलायचं, तर व्हिडिओ मी ह्यासाठी करते. तर इंस्टाग्राम वर, इंस्टाग्रामच म्हणते, युट्यूब वर एक बाई आहे, ती मला सारखी कमेंट करते. हो, बाईच आहे, म्हणजे ती मुलगी म्हणायची पण नाही, कारण मुलगी म्हणू पण नाही शकत, कारण ती मुलांसारखे कमेंट करते. आणि आपण बाई पण म्हणू शकत नाही, कारण ती आपण ताई पण म्हणू शकत नाही की एक ताई कमेंट करते, असं नाही म्हणू शकत, कारण ती ताई म्हणण्याच्या लायकीचीच नाही, बाईच आहे. हां, तर मला म्हणती काय बावळ सारखे व्हिडिओ करतायत, असे करतायत, तसे करतायत. मग तिला मला सांगायचं व्हिलॉग कसे असतात, जर तुला तुला माहिती कसे करायचे, मग तू का नाही करत आहे, का एकच सबस्क्रायबर आहे तुझ्या, एकच सबस्क्रायबर का आहे तुझ्याकडं, तू का नाही बनवत, जर दुसऱ्याला शाईन शान शानपणा शिकवते तर मग स्वतः बनव ना चांगले व्हिडिओ आणि मग ते पोस्ट कर ना, दुसऱ्यांना कशाला सांगते ना. आणि बावड वगैरे ती तूच असशील, तुला बावडचा अर्थ तरी माहितीये का, तुला बावडचा अर्थ माहिती आहे बघा. कारण आम्ही आमच्या वेळी जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा कोणी पण असं बावड म्हणायची तेव्हा नवीनच ट्रायल होती, ट्रेंड होता, जे मुलगी जे बावड कोणाला पण म्हणायची मुलाला यायला त्यांना, तर मुलांनीच काढलाय तो ट्रेंड मला वाटतं, की बावड म्हणलं की आय लव्ह यू, है की नाही. हा, मग तेव्हा ती मुलगी त्या मुलाला बावड म्हणायचीच नाही, म्हणजे कोणतीच मुलगी बावड म्हणून कोणाला असं मुलाला किंवा मुलीला बोलायचीच नाही, ती एक हे झालं, बॅन झाल्यासारखी झाली होती ती बावड म्हणायचं हे. पण आता ही मला बावड म्हणते, मग आता तू काय आमच्या प्रेम करते, काय समजायचं आम्ही. हा, तर मग आम्ही बावडच्या बावड नाही म्हणायचो, फक्त आम्ही मग यमुनाबाईचा गडू असं म्हणायचो. मग यमुनाबाईचा गडू, मग ह्याच्यामध्ये सगळ्या शिव आहेत, मग तू बघ तुला यमुनाबाईचा गडू म्हणू की बावड म्हणू. तू चांगले कमेंट केले तर आम्ही कशाला, म्हणजे एक दोन वेळा तिचे मी कमेंट इग्नोर केल्या होत्या, मग परत सारखीच अशीच करतात व्हिडिओ. तसे तुला काय करायचं, तुझं तुझं एवढं चांगलं करत असतील तर तू तुझे सबस्क्रायबर वाढव ना, दुसऱ्यांना कशाला, दुसऱ्यांना कशाला शानपणा शिकवते, है की नाही. आणि जे चांगले वाले कमेंट करतात खरंच, तर त्यांना खूप छान वाटतं आम्हाला, है की नाही. मग ही जी आहे तिला माहिती आहे, जिने कमेंट केली ना तिला माहिती आहे, आणि तिचा अजून कमेंट पण असेल माझ्या कमेंट बॉक्समध्ये, तर ती स्वतःच आहे यमुनाबाईचा गडू. या अक्षरामध्ये सगळ्या शिव आहेत. चला, एवढंच बोलायचं होतं. बाकी आमच्या दोघींच्या व्हिडिओ ह्याला चॅनलला पण सबस्क्राईब करा, व्हिडिओ नक्की बघा. चला, बाय 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 बाय.